नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण यत्ता दहावी गणित भाग दोन सरावसंचे सहा पॉईंट एकमधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा मला इन्स्टाग्रामवर फॉलो करा आणि तिथे देखील तुमचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता तर आजचा प्रश्न आहे जर टॅन बरोबर तीन छेद चार तर सेक ठिटा व कॉस्ट ठीटाच्या किमती काढा तर बघा त्रिकोणमिती प्रकरणावरील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ही सर्व सूत्रं हे सर्व फॉर्म्युलाच पाठ करून ठेवायचे आहेत तर बघा इथे टॅन ठिटावरून आपल्याला सेक ठिटा काढायचं आहे तर ह्या सूत्रांपैकी कोणतं सूत्र आपल्याला उपयोगी ठरू शकतं तर बघा हे जे सूत्र आहे सेक वर्ग ठिटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग ठिटा हे जर आपण वापरलं तर टॅन ठिटाची किंमत भरून आपल्याला सेक ठिटाची किंमत काढता येईल म्हणून हे सूत्र लिहून घ्या सेक वर्ग ठिटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग ठिटा आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करूया टॅनची किंमत भरूयात बरोबर एक अधिक टॅन ठिट्याची किंमत आहे तीन छेद चार ते आपण कंसात लिहूयात आणि त्याचा वर्ग लिहूयात आता पुढच्या स्टेपमध्ये आपण हा कंस सोडवून घेऊयात म्हणून बरोबर एक अधिक तिनाचा वर्ग आहे नऊ छेद चाराचा वर्ग आहे सोळा आता इथे ह्या एकाचा छेद नाही आहे म्हणजे त्याचा छेद एक असणार आहे तर आपण ह्या दोघांचा छेद समान करून घेऊयात म्हणून छेद आला सोळा आणि आपण यांचा आता तिरकस गुणाकार करूयात तर एक गुणिले सोळा उत्तराला सोळा अधिक एक गुणिले नऊ उत्तराला नऊ आता ही बेरीज करून घेऊयात म्हणून सेक वर्ग ठिट्याबरोबर सोळा अधिक नऊ उत्तराला पंचवीस छेद सोळा आता ही जी किंमत मिळाली ती सेक वर्ग किंमत मिळाली आपल्याला मात्र सेक ठिटा काढायचा आहे म्हणून ह्यांचं आपण वर्गमूळ काढूयात म्हणून सेक वर्ग वर्गमूळ येईल सेक थिटा बरोबर पंचवीसचं वर्गमूळ पाच छेद सोळाचं वर्गमूळ चार म्हणून सेक ठिटाची किंमत मिळाली पाच छेत चार आपण त्याला अशी फ्रेम बनवून घेऊयात आता पुढे आपल्याला कॉस्ट ठिटाची किंमत काढायची आणि आपल्याकडे टॅन ठिटा आणि सेक ठिटाच्या किमती मिळालेल्या आहेत तर इथे बघा जर कॉस छिटा बरोबर एक छेद सेक ठिटा हे जर सूत्र वापरलं तर आपल्याला कॉस चिटाची किंमत सहज काढता येईल म्हणून काय करूयात ते सूत्र आपण अगोदर इथे लिहून घेऊयात तर कॉस टिटा बरोबर एक छेद सेक ठिटा बरोबर एक छेद सेक ठिटाची किंमत आहे पाच छेद चार आता इथे पुन्हा अपूर्णांकांचा अपुना भागाकार आहे अपूर्णांकांचा भागाकार म्हणजे उलट करून गुणाकार म्हणून हा जो फक्त एक आहे त्याला आपण एक छेद एक लिहूयात गुणिले हा जो भागिले पाच छेद चार आहे त्याचा आता आता आपण गुणाकार करणार म्हणून ते होणार चार छेद पाच म्हणून कॉस्टिटाबरोबर एक गुणिले चार उत्तरालं चार छेद एक गुणिले पाच आलं पाच त्यामुळे कॉस्टिटाची थी किंमत मिळाली आपल्याला चार छेद पाच त्याला आपण अशी फ्रेम बनवून घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपला सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा किंवा मला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तिथे देखील तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू